नमस्कार श्रोते हो, मी हर्षल कोठावे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो गोष्ट माझी बोध तुमचा या सीरीज मध्ये। आजच्या माझ्या 11व्या गोष्टीचं नाव आहे बेडकाची मूर्खता। आपण सगळे ज्ञात आहात की बेडूक हा शीतरक्ताचा प्राणी आहे। शीतरक्ताचा प्राणी असल्याने निसर्गाने दिलेल्या देणगीनुसार बाहेरील वातावरणानुसार तो आपल्या शरीराचे वातावरण तयार करत असतो, म्हणजे त्या वातावरणाशी तो समायोजन करत असतो। असंच एकदा एक बेडू फिरता फिरता शेतकऱ्याच्या अंगणात जातो। शेतकऱ्याच्या अंगणात चुलीवर पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं असतं आणि त्या पातेल्यामध्ये चुकून हा बेडू पडतो। सुरुवातीला त्या कोमट पाण्यामध्ये पडल्यामुळे बेडकाला ते पाणी छान वाटतं आणि तो म्हणतो की ठीक आहे, आपल्याला या पाण्याचा काही त्रास नाही। पण जसजसं चूल पेटत जाते आणि पाणी तापत जास्त, तसा बेडू त्या वातावरणात स्वतःला समायोजन करण्याचा प्रयत्न करतो। कोण जाईल, आपल्याला काही त्रास होणार नाही या भूमिकेत तो असतो। पण जसं जसं पाणी तापायला लागतं त्यावेळेस त्याचा खरा संघर्ष सुरू होतो। आता मात्र त्याला वाटतं की आपण पाण्यातून उडी मारून बाहेर पडावं आणि त्यावेळेस मात्र ऑलरेडी त्याच्या शरीराचं तापमान वाढल्यामुळे आणि त्याची बरीच ताकद त्याच ठिकाणी निघून गेल्यामुळे उडी मारण्याची ताकद त्याच्यात राहत नाही आणि त्या गरम पाण्यामुळे त्या बेडकाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो। आता या छोट्याशा गोष्टीतून काय शिकायला मिळालं, जेव्हा तो सुरुवातीला पाण्यात पडला तेव्हा जर त्याने त्या पाण्याच्या बाहेर उडी मारली असती तर तो जगला असता। मग तुम्ही म्हणणार की माणसाच्या जीवनात त्याचा काय संबंध। बऱ्याच वेळा असं होतं की आपण आहे त्या परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो। आपल्या आयुष्यात जर संकट आलं किंवा एखादा वाईट प्रसंग आला तर आपण काय करतो, तात्काळ त्याच्यावर चांगला निर्णय घेत नाही आणि मग आपण त्याच्यावर निगेटिव्ह विचार करत 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 त्याच गोष्टीत घुटमळत राहतो, गर्क होतो, त्याच्यामध्ये त्याच विचारांमध्ये अडकत राहतो, आपण त्या चक्रव्यूहामध्ये फसतो आणि मग जेव्हा ते संकट मोठं होतं तर त्या संकटातून बाहेर पडणं मुश्किल होत। म्हणून समायोजन क्षमता असावी पण योग्य तेवढीच असावी, मर्यादेतच असावी। अशा पद्धतीने आपण जर आपल्यावर एखादं संकट आलं तर तात्काळ त्या संकटातून मार्ग काढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा, कारण इंग्रजीमध्ये म्हटलं जातं स्टिच इन टाइम सेव्स नाइन। म्हणून वेळेवर घेतलेला निर्णय उचित ठरेल या पद्धतीने आपली वागणूक असली पाहिजे। म्हणून बेडकाप्रमाणे आपली मूर्खता होऊ नये, म्हणून आलेल्या संकटावर लवकरात लवकर बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। नक्कीच माझ्या गोष्टीतून तुम्ही चांगला बोध घेतला असेल, नक्कीच माझी ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।